दौंड तालुक्यातील बुरीएंदी गावामध्ये डीजे डॉल्बीच्या वाहनाने एका 7 वर्षीय मुलाला चिरडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सार्थक गायकवाड असे मृत मुलाचे नाव असून या घटनेमुळे बोरीएंदी गावावरती शोककळा पसरली आहे. दौंड तालुक्यात बोरीएंदी गावात शिवजयंती निमित्त मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात डीजेला बंदी असतानाही या गावात मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीमध्ये सार्थक गायकवाड हा देखील होता. ग्रामपंचायती समोरून ही मिरवणूक जात होती, त्यावेळी डीजेच्या गाडीचे एक चाक सार्थकच्या अंगावरून गेले आणि यामध्येच सार्थकचा मृत्यू झाला. घडलेला हा धक्कादायक प्रकार कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून सार्थकला हॉस्पिटलमध्ये न नेता त्याला रस्त्याच्या कडेला नेऊन सोडण्यात आले. डीजेला महाराष्ट्रात बंदी असूनही शिवजयंतीला तो वाजवला जात होता. चालक हा मद्यपान करून गाडी चालवत होता असं स्थानिकांचं म्हणणं आहे. यामध्ये सार्थकला जीव गमवावा लागला आहे. यवत पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. माझी मला ज्यांची जयंती होती तेव्हा तो डीजे खाली गावला. डीजेवाला म्हणते थांबा थांबा, तरी ते थांबा ना. त्याला ते डीजेवाला असे त्याच्या त्याला लगेच चाक तेने फिरवली, त्याच्या पोतावरनं गेली. इथलं हलक बाहेर निघलेलं त्याला मी असं उचलला, मांडीव घेतला, तुम्हाला भाव म्हणला, मी पप्पा त्यांना बोलू आलो. महाराष्ट्रामध्ये डीजे ला पूर्णपणे बंदी आहे आणि काल रात्री शिवजयंती निमित्त या बोरीएंदी गावामध्ये शिवजयंती साजरी केली जात होती आणि या डीजे खाली काल अचानक 4 मुलं सापडली. त्यामध्ये एक सार्थक गायकवाड या मुलाचा या डीजे खाली जाऊन मृत्यू झालेला आहे आणि या बोरीएंदी गावामध्ये पूर्णपणे शोककळा पसरली आहे. या गावाची मागणी अशी आहे की या डीजेवरती आणि ज्या मंडळाने जो शिवजयंतीचा उत्सव साजरा करत होते त्यांच्यावरती करावी व्हावी अशी मागणी या ग्रामस्थांची होत आहे. कॅमेरामॅन संजय सोनेसह मी सुशांत जगताप, दौंड, पुणे.